कोरोनाच्या प्रतिबंधासाठी नेवासा येथे तपासणी शिबिर, दिवसभरात 300 रुग्णांची तपासणी, औषधांचे वाटप। कोरोनाच्या प्रतिबंधासाठी नेवासा येथे सर्व धर्मीय बांधवांसाठी मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात दिवसभरात 300 रुग्णांची तपासणी करण्यात येऊन मोफत औषधांचे वाटप करण्यात आले आहे। सत्य मालिक लोकसेवा ग्रुप मालेगाव व राहत हेल्पिंग फाउंडेशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने व मुस्लिम समाज बांधवांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या हस्ते तर जनसेवक सतीश पिंपळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिराज सूर्यवंशी, इंजिनियर नगरसेवक सुनीलराव वाघ, ज्येष्ठ मार्गदर्शक जुम्मा खान पठाण, नगरसेवक फारूक भाई अतार, बहुजन भूषण संजय सुखधान, जातीय सलोखा समितीचे सदस्य आसिफभाई पठाण, ऑल इंडिया उलेमा बोर्डचे प्रदेशाध्यक्ष जाकीरभाई शेख, ज्येष्ठ कार्यकर्ते गफूरभाई बागवान, रहमानभाई पिंजारी, नगरसेवक राजेंद्र मापारी, शफीक जटाली, मुक्तारभाई शेख, अब्बास बागवान, इम्रान दारूवाले, पप्पीभाई शेख, इलियास पठाण, रशीदभाई पुतणगाववाले, सुलेमान मणियार, शफी शेख पटेल सर, हाफिज इम्रान, हाफिज अरमान, फरदीन खान पठाण, टी आर पठाण उपस्थित होते। यावेळी झालेल्या शिबिरात डॉक्टर नावेद अली, डॉक्टर उस्मान गनी, डॉक्टर मोहम्मद राहिल, डॉक्टर मुतियूर हेमान, डॉक्टर लियाकत सय्यद यांनी तपासणी करून योगदान दिले। यावेळी झालेल्या आरोग्य तपासणी शिबिर प्रसंगी विक्रीसाठी मालेगाव आयुर्वेदिक काढ्याची पाकिटे ठेवण्यात आली होती। दुपारपर्यंत हे शिबिर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले आहे। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, महाराष्ट्र न्यूज 10, नेवासा।